मेरे पिताजी करते थे, करके मैं उस परंपरा को आगे बढ़ा रहा हूँ। इसी क्रम में इसलिए पूजा होती है, मैं उसी पूजा को आगे बढ़ाऊंगा। इससे बाहर निकलिए, उससे पीछे के शास्त्र को जानिए, उसके महत्व को जानिए। इंतजार था कार्यक्रम के, अतिथियों का यहाँ इंतजार था, वे मंच पर प्रस्थान कर रहे हैं। उसमें सुनील जी मेंढे, विधान परिषद सदस्य परिणी जी फुके, मंच पर आप सबका बहुत बहुत स्वागत। हमारे लाडले अतिथियों का हम स्वागत करेंगे। एक बार तभी तो इतने सारे जगमगाती रोशनी के बीच में भी दीप प्रज्वलन किया जा रहा है, वो इसीलिए है। प्रतीकात्मक जरूर है, लेकिन उसमें भी बहुत बड़ी सीख। आदरणीय जिलाधिकारी साहब, आदरणीय जिलाधिकारी साहब का आगमन होता है, आपका बहुत बहुत स्वागत। आज भंडारा उत्सव समितीच्या माध्यमातून आयोजित या श्रावण दहन कार्यक्रमात इथे उपस्थित आपले खासदार सन्माननीय सुनीलजी मेंढे, इथे उपस्थित माजी मंत्री नानाभाऊ पंचबुधे, इथे उपस्थित आपले जिल्हाधिकारी संदीपजी कदम, कोरोनामुळे कोणताही कार्यक्रम झाला नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की मोठ्या संख्येने यावर्षी रावण दहन बघण्याकरता हजारोच्या संख्येने ते लोक उपस्थित आहेत। और तालियों की कडकडाट के बीच में ही मैं हमारे लाडले जिल्हाधिकारी कदम साहब को यहां पर आमंत्रित करता हूं। मंचावर उपस्थित आपले खासदार श्री सुनील मेंढे, विधान परिषद सदस्य श्री मुख्य साहेब नाना पंचपुतेजी, धनंजय दलालजी व्यासाहेब, सर्व सन्माननीय गण, इथे उपस्थित सर्व माननीय मंचस्थ, सर्वप्रथम मी प्रभू पवित्र आणि त्या पावित्र्यास वंदन करतो। तुम्हा सर्वांना या दोन वर्षांच्या विरामानंतर आलेल्या या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। दसरा हा सण आपण 9 दिवसांचे उपवास आणि 9 दिवसांची रामकथा हे केल्यानंतर साजरा करतो। त्या 9 दिवसात आपण उपवास करून शारीरिक आणि रामकथेच्या माध्यमातून आत्मिक आणि मानसिक शुद्धी हे करतो आणि त्याचं समापन हे आपण रावण दहनाने करतो। रावण दहन म्हणजे एक प्रातिनिधिक संकल्प आहे की समाजातील, राज्यातील, देशातील आणि व्यक्ती म्हणून स्वतःतील ज्या काही कमतरता आहेत त्यांना संपविण्याचा एक संकल्प या रावण दहनाचा असतो। आणि या 9 दिवसाच्या शुद्धी कर्मानंतर, एक पवित्र कर्मानंतर हा संकल्प आपण सगळ्यांनी घेणं अपेक्षित आहे। आपण सर्वांनी मिळून आज हा संकल्प घेऊया की ज्या ज्या कमतरता आपल्याला समाजात आणि एक व्यक्ती म्हणून स्वतःमध्ये दिसतात त्या सर्व संपवण्याचा एक संकल्प घेऊया आपण। ते पुन्हा एकदा या निमित्ताने दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। क्षेत्र का उनके पास में समस्या है तो जब समाधान उनके पास में निश्चित है, धनंजय दलाल उनसे आग्रह है कि हम लोग सब शेरा बालिका बोल साचे दरबार की, प्रभु रामचंद्र जी की। रावण दहनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित भंडाराचे लोकप्रिय खासदार सुनील भाऊ मेंढेजी, विधान परिषदचे सदस्य आमदार माझे मित्र परिणय फुकेजी, राज्याचे माजी राज्यमंत्री सन्माननीय नानाभाऊ पंचबुधेजी, मी एवढीच अपेक्षा करेन प्रभू रामचंद्रांच्या पायाशी शिरमस्तक होऊन की या भंडाराला चांगले दिवस आले पाहिजे, भंडाराच्या सर्वांमध्ये सुख शांतीचे दिवस आले पाहिजे, भंडाराची प्रगती चांगली झाली पाहिजे एवढी अपेक्षा करतो। आणि माझे 2 शब्द संपवतो, धन्यवाद, जय हिंद, जय भारत। उनका यहां पर स्वागत है और अनुरोध है कि हमें संबोधित करेंगे।
रामचंद्र की बोसियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की सनातन हिंदू धर्म की सनातन हिंदू धर्म की बोलो रे भाई सब संतन की जय श्री राम। भंडारा नगर विजयादशमी उत्सव त्यांच्या वतीने 3 वर्षापूर्वी या रावण दहनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि मध्ये कोरोना असल्यामुळे 2 वर्षाची गॅप झाली आणि 2 वर्षानंतर तेवढ्याच मोठ्या उत्साहामध्ये परत एकदा आपण इथे एकत्र आलेलो आहोत रावण दहना करता या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आदरणीय डॉक्टर प्रेमे फुकेजी आपले बाळके आमदार आदरणीय माजी मंत्री नानाभाऊ पंचमुलेजी आदरणीय माननीय कमी धनंजय दलाजी आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय संदीपजी कदम आपल्या फुके सभांसोबत त्यांच्या पदवीधर डॉक्टर फुकेजी आपल्या शुभंगी मेंढे डॉक्टर गोपालजी व्यास आपले जिल्हाधिकारी विनोदजी जाधव डॉक्टर दुर्गेशजी चोले डॉक्टर राजदीप चौधरी डॉक्टर निंबार्ते अभयजी भागवत हिरालालजी भांडरकर उद्धवजी डोंगरे शिवकजी कारेमुळे सुभाषजी पारसे जयंतजी चव्हाण मयूरजी भिसेन मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी माझ्यासमोर भंडारा शहरातील सर्व गणमान्य आणि मान्यवर आपल्या शहरातील सगळे प्रतिष्ठित मंडळी आणि मोठ्या संख्येने आज इथे गजालेले सगळे रामभक्त बंधू भगिनी आणि माझ्या युवा मित्रांनो आपल्या अनेक वर्षापासून भंडाऱ्याला राहुलधनाचा कार्यक्रम होत असतो परंतु मध्ये दसरा महोत्सव आपल्या दसरा मैदानात करायचं किंवा नाही अशी काहीतरी वेळ आली होती आणि म्हणून भंडाऱ्याला दसरा महोत्सव झाला पाहिजे म्हणून आपण नव्याने या ठिकाणी हा कार्यक्रम सुरुवात केली होती परंतु तोही उत्सव सुरू राहिला आणि हाही उत्सवाला सुरुवात झाली आणि निश्चितच आपल्या भंडारा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आपल्या भंडारा शहरामध्ये किमान 2 दसरा महोत्सव होऊ शकतात हे निश्चितपणे आपण जमलेल्या सगळ्या संख्येवरून आपल्याला लक्षात येतं। आपल्या सर्वांना परत परत विशेषत अगदी काल दुपारपासून या आयोजनाला सुरुवात झाली आणि या आयोजन या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक आणि आमचे मित्र आशुजी गुंडवाडे आणि त्यांच्या संपूर्ण समूहनी रात्रभरात सगळी व्यवस्था उभी केली। आपल्या सर्वांना मी विनंती करेन आपण सर्वांनी टाळाच्या गट करावं त्यांचं अभिनंदन करावं की 24 तासाच्या मुदतीमध्ये त्यांनी संपूर्ण व्यवस्था उभी केली आणि आज आपण सर्व लोक व्यवस्थितपणे या दसरा महोत्सव आपल्या सर्वांना कल्पना असेल नुसता रावण हा काही नुसता दुष्टच नव्हता रावण हा आपला असुरी शक्ती अधर्म घेऊन चालणारा अशा या रावण रूपी माणसाला आपण जाळायला चाललो आहे परंतु आजही समाजामध्ये अनेक रावण वेगवेगळ्या रूपाने अजूनही आपल्या आजूबाजूला दिसतात आहेत। त्या सर्वांसाठी आपल्याला आजही काम करण्याची गरज आहे आजही रामाची गरज आहे आणि म्हणून आपण सर्वांनी सतत सजग राहिलं पाहिजे आणि अजूनही रावण रूपी लोकांना आपण सतत जाळत राहिलं पाहिजे त्याच प्रतिकृती म्हणून आज आपण इथे रावणदहन करतो आहे। परत आपल्या सर्वांना या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय भारत। मन का सबसे महत्वपूर्ण भाषण भी हो चुका अब क्या बचा अब इसके बाद में क्या तो रावण दहन तो आइए अब उस पल पे और हम बढ़ रहे हैं। इंतजार की घड़ियां खत्म हो गई अब निश्चित रूप से वही समय बहुत जल्दी आएगा जब यहाँ पर व्यवस्था ऐसी हो कि पुलिस को छुट्टियां बजाने की जय श्री राम। Thank you.
मुक्त हो, गरीबी से मुक्त हो, भ्रष्टाचार से मुक्त हो, और यही संकल्प इस विजयदशमी उत्सव 2022 का है, यही संदेश है रावण के दहन का, यही संदेश है। इसमें बुराई का साथ नहीं देना है, बल्कि उसको मिटाने के लिए सबको साथ आना है। भगवान श्री राम ने जो लंका पर विजय पाई तो वो तो अयोध्या से भी सेना मंगवा सकते थे, लेकिन नहीं, उन्हें बंदरों का, भीलों का, वनवासियों का उनको सहयोग मिला, उन्होंने तो सहयोग प्राप्त किया, हासिल किया, और उसके पश्चात एक संगठन कौशल्य का परिचय देते हुए लंका पर चढ़ाई की और उस महाबलशाली रावण को परास्त किया, समाप्त किया, और इसी का ये विजय है विजयदशमी 2022। राजा, मैं यहाँ पर समिति के अध्यक्ष आशु जी गुंडाने को यहाँ पर आमंत्रित करता हूँ, वे जहाँ भी हो तुरंत मंच की ओर प्रस्थान करें, और यहाँ पर इतनी तादाद में जिन शहरवासियों ने आप पर भरोसा किया है, आप निश्चित रूप से पूरी कमेटी अभिनंदन का पात्र है। इतना कुशल आयोजन, और इस आयोजन ये सिर्फ पूरा कंप्लीट टीम वर्क है, जिसमें प्रशासन भी शामिल है, पुलिस अधिकारियों का सहयोग है, पुलिस कर्मचारियों का सहयोग है, नगर परिषद के कर्मचारियों का सहयोग है, आप सब वो कम है, आप प्रशंसा के पात्र है। और भंडारा शहरवासियों का आपने दिल जीता है। माननीय खासदार सुनील भाऊ मुंडे यांचं मी आभार व्यक्त करतो, त्याचप्रमाणे आमचे नेते भंडारा गोंदिया विधानसभेचे आमदार माननीय परिणयजी फुके हे सुद्धा वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे भंडारा अर्बन बँकेचे अध्यक्ष नानाभाऊ पंचमुखे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। भंडारा शहराचे उद्योगपती सवाईजी भागवत, डॉक्टर राजदीपजी चौधरी, डॉक्टर व्यास साहेब, डॉक्टर चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे आमच्या समितीचे उपाध्यक्ष उद्धवजी डोगले, गिराडाजी बांगाळकर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला सफल आयोजन करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे आमचे